कोरोना जैसे आपत्तिजनक हालातों में हर जगह मानवता का दर्शन हो रहा है। लोग एक दूजे की मदद करते हुए कोरोना से लड़ने में अपना समर्थन जुटा रहे हैं। शहर के हर विभाग में ऐसे लोगों की मदद की जा रही है जो जरूरतमंद हैं, जिनका पेट, जिनकी कमाई उनके प्रतिदिन काम पर निर्भर करती है। ऐसे लोगों के लिए अनाज और खाने का वितरण किया जा रहा है। कुछ ऐसी ही इंसानियत का नजारा आज मीरा भाईंदर के पेंकरपाड़ा इलाके में नजर आया। इस इलाके में माथाड़ी समन्वयक प्रदेश अध्यक्ष नवनाथ पवार इनकी तरफ से गरीब और जरूरतमंद लोगों को अनाज बांटा गया। ये गोर गरीब जे घर काम करता, जे बिल्डिंग काम करता, जे कलर काम करता, त्यांच्या रोजी रोटी सध्या भारत सरकारने आणि केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने कोरोनाच्या बाबतीत बंद केल्यामुळे अशा लोकांचे खूप हाल होतात आणि अशा लोकांचे हाल होत असल्यामुळे शासनाला आम्ही पत्रव्यवहार केला कमिश्नर साहेबांना मीरा भाईंदरच्या आणि त्यांच्याकडून परमिशन घेऊन थोडं अनाज घेऊन थोडं कडधान्य आम्हीही घेतलं आणि घेऊन अशा लोकांची नावं आम्ही नगरपालिकेला दिली। डीमार्टमधून थोडंसं सामान आम्ही घेतलं आणि गरीब लोकांना त्याचं वाटप आम्ही इथे चालू केलेलं आहे। ज्यांच्या घरात काही खायला लागणार नाही अशा लोकांना 3 दिवसापूर्वी आम्ही पूर्ण गावामध्ये 10 ते 11 हजार लोकांना भाजी वाटपही केली आणि 600 लोकांना मांस वाटपही केलं, जेणेकरून गरिबांना ज्यांना आता रोजीरोटी भेटत नाही अशा लोकांना कमी कमी 2 वेळेचं अन्न तरी घरी भेटेल याचा आम्ही बंदोबस्त नगरपालिकेतर्फे आणि आमच्या काँग्रेस पक्षातर्फे केलेला आहे। जोपर्यंत आमची यथाशक्ती आहे, ताकद आहे आणि जेवढं सहकार्य आम्हाला माझी टीम देते आणि लोक देतात तोपर्यंत हे सोशोलॉग आम्ही चालू ठेवणार। कोरोना के चलते लोगों पर भूखमारी के कारण भूखे प्यासे रहने की अवस्था निर्माण हुई है। ऐसे हालातों में ये लोग कहाँ जाएंगे, खाएंगे क्या, ऐसे कई सवाल सामने आए। लेकिन प्रशासन, कई संस्थाएं और कई समाज सेवकों द्वारा दी गई सेवाओं के कारण इन सारे सवालों का हल निकल आया है। ऐसी इंसानियत, मानवता का दर्शन कराने वाले लोगों को MB Live का सलाम।